मिस युनिवर्स हरनाज सिंधू सध्या क्वारंटाईन आहे. नियमानुसार हरनाज 7 दिवसांसाठी क्वारंटाईन राहणार आहे. ओमायक्रोनचा धोका कायम असल्यामुळे हा नियम लावण्यात आलेला आहे. मिस युनिवर्स हरनाज सिंधू मुंबईमध्ये परतलेली आहे. मिस युनिवर्सचा किताब जिंकून देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी हरनाज सिंधू मुंबईमध्ये दाखल झाली आहे. मात्र ओमायक्रोनच्या प्रसाराचा धोका कायम असल्यामुळे नियमानुसार तिला पुढच्या 7 दिवसांसाठी क्वारंटाईन ठेवण्यात आलंय. ओमायक्रोनचा प्रसार रोखण्यासाठी म्हणून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कोविड चाचणी करून त्यांना होम क्वारंटाईन व्हायला सांगितलं जात आहे. आणि हरनाज सिंधू परदेशातून आल्यामुळे तिची कोविड चाचणी करण्यात आली आणि नियमानुसार तिला सध्या बुधवारपर्यंत क्वारंटाईन राहायला सांगितलेलं आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे ओमायक्रोनने इंग्लंडमध्ये कहर केलाय. इंग्लंडमध्ये एका दिवसात तब्बल 88,000 रुग्ण आढळून आले. जानेवारी नंतरची ही सगळ्यात मोठी रुग्णवाढ आहे. डेल्टाचं थैमान सुरू असतानाच ओमायक्रोनने देखील शिरकाव केलाय, त्यामुळे परिस्थिती आता चिंताजनक आहे. इंग्लंडमध्ये यापूर्वी बुधवारी 65,000 जास्त कोरोनाबाधित आढळले होते. लस संशोधन केंद्र उभारण्यासाठी सिरमनं ऑक्सफर्डला 500 कोटी रुपये दिलेत. प्रस्तावित लस संशोधन केंद्र विद्यापीठाच्या ओल्ड रोड कॅम्पसमध्ये उभारण्यात येणार आहे. तिथे 300 जास्त संशोधक काम करतील. लस संशोधनासाठी पुनावाला कुटुंबानं आजवर केलेलं सर्वात मोठं अर्थदान आहे. कोरोना काळातली गैरहजेरी बेस्ट कर्मचाऱ्यांना भोवली आहे. 2020 कोरोना काळात कर्तव्यावर हजर नसलेल्या 11,000 कर्मचाऱ्यांची वेतन कपात होणार आहे. नोव्हेंबरच्या पगारापासून वेतन कपातीला सुरुवात देखील झाली. ऍपल कंपनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमसाठी $1,000 बोनस देणार आहे. ओमायक्रोनचं थैमान पुन्हा सुरू झालंय, त्यामुळे ऍपलनं कर्मचाऱ्यांना कार्यालयामध्ये येण्याची मुदत मागे घेतली. तसंच घरूनच काम करण्यासाठी बोनस सुद्धा जाहीर केलेला आहे. कार्यालयामध्ये येण्याची नवी तारीख ऍपलने अजून जाहीर केलेली नाहीये. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे 15 जिल्ह्यांमधील तब्बल 1,36,000 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झालंय. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे देखील आता पूर्ण झाले. कृषी आयुक्तांचा हा अहवाल आता सरकारला सादर करण्यात आलाय. नुकसान झालेल्या जिल्ह्यांमध्ये कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येकी 5, उत्तर महाराष्ट्रातील 4 आणि मराठवाड्यातल्या 1 जिल्ह्याचा समावेश आहे. यंदा समाधानकारक पाऊस झालाय, त्यामुळे विहिरींमधील बऱ्यापैकी पाणी असल्यानं नाशिकच्या कसमादे परिसरामध्ये उन्हाळी कांदा लागवडीला वेग आलाय. कळवण, देवळा, सटाणा आणि मालेगाव हे मोसम उन्हाळी कांद्याचे आगार समजले जातात, त्यामुळे दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या नांदगावमध्ये सध्या चांगला पाऊस झाला आणि शेतकऱ्यांच्या उन्हाळ कांदा लागवडीला सध्या वेग आलेला आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यामध्ये कांदा लागवड क्षेत्र ही वाढण्याची शक्यता सुद्धा आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे 24